नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे डबल ओ अकॅडमीमध्ये. मित्रांनो, या ठिकाणी पुणे महानगरपालिका या पदासाठी आज आपण कट ऑफ पाहणार आहे. कॅटेगरीनुसार आपण या ठिकाणी आज अभियांत्रिकी आणि स्थापत्य अभियांत्रिकी या दोन अभियांत्रिकी गटासाठी या ठिकाणी आपण कट ऑफ पाहणार आहे. हा कट ऑफ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे, कारण की या कट ऑफनुसार तुम्हाला अभ्यास करण्यासाठी तुम्हाला एक स्ट्रॅटर्जी आणि एक तुम्हाला टार्गेट मिळणार आहे. तर मित्रांनो, त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला अतिशय महत्त्वाचा आहे. तर बघूया. तत्पूर्वी मित्रांनो, या चॅनलवर आपण डबल अकॅडमी हे जे आपलं चॅनल आहे, या ठिकाणी आपण सर्व विषयांचे नोट्स, टेस्ट सिरीज आणि सर्व या ठिकाणी घेत असतो लाईव्ह क्लास, तुम्ही ते पाहू शकता. तर मित्रांनो, या ठिकाणी महामेगा ऑफर आपण दिलेली आहे. 2000 रुपयाचा कोर्स फक्त 500 रुपयामध्ये या ठिकाणी भारताचा अमृत महोत्सव आणि रक्षाबंधन निमित्त या ठिकाणी 6 महिन्याची कोर्सची मुदत असणार आहे. यामध्ये पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक, आरोग्य भरती, पशुसंवर्धन, ग्रामसेवक, अंगणवाडी, कृषीसेवक सर्व कोर्सेस असतील. तसेच याच्यामध्ये मनपा भरतीसाठी सुद्धा ही बॅच फक्त 500 रुपयामध्ये तुम्हाला असणार आहे. या बॅचमध्ये तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे लाईव्ह क्लास असतील, मोफत नोट्स असतील, मोफत टेस्ट सिरीज आहेत त्या त्या परीक्षेच्या विषयानुसार. या ठिकाणी पूर्ण विषयाचे क्लास असतील, विषयानुसार स्वतंत्र शिक्षक आहेत, जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण आहे. विशेष म्हणजे हे जे लाईव्ह क्लास आहेत, हे लाईव्ह क्लास तुम्ही नंतरसुद्धा तुमच्या सोयीनुसार का या ठिकाणी पाहू शकता. ह्याच्यासाठी तुम्हाला डबल अकॅडमी ॲप जे आहे प्ले स्टोअरवरून डाउनलोड करायचा आहे, किंवा या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला लिंक दिलेली आहे. तर मित्रांनो, या बॅचची जी ऑफर आहे 10 ते 15 ऑगस्टपर्यंतच ही ऑफर आहे. नंतर मात्र या कोर्सची फी जी आहे 6 महिन्याची 2000 होणार आहे. तसेच या ठिकाणी जे मनपा भरती आहे त्याची 800 रुपये फीस होणार आहे. त्यामुळे आजच्याच तुम्ही जॉईन करायचं आहे. तसेच या ठिकाणी मनपा भरतीसाठी तुम्ही जी प्रॅक्टिस करता, अभ्यास करता, तो अभ्यास तुमचा किती झाला आहे, किती झाला नाही हे चेक करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी टेस्ट सिरीज सोडवणं आवश्यक आहे. टाईम मॅनेजमेंट करण्यासाठी तुम्हाला टेस्ट सोडवणं आवश्यक आहे. ह्या टेस्ट सिरीज आपण IBPSच्या पॅटर्नच्या धर्तीनुसार या ठिकाणी तयार केलेल्या आहेत. एकूण 25 टेस्ट आहेत, त्या तुम्हाला फक्त 200 रुपयामध्ये म्हणजे 199 रुपयामध्ये मिळणार आहेत. ह्या जॉईन करण्यासाठी 80 10 45 77 60 यावर कॉल करा. तसेच टेक्निकल परीक्षेसाठी तुम्हाला जो सिलेबस आहे 200 गुणांचा, या 200 गुणांपैकी 120 गुण हे तुमचे जनरल सब्जेक्टसाठी आहेत. आणि जनरल सब्जेक्टसाठीच्या नोट्स ह्या तुम्हाला या ठिकाणी पुणे महानगरपालिकेच्या आपल्याकडे तयार करण्यात आलेल्या आहेत. ह्या 599 रुपयामध्ये तुम्हाला घरपोच मिळणार आहेत. यामध्ये गणित, मराठी व्याकरण, बुद्धिमत्ता, GK हे असणार आहेत. तसेच मॅकॅनिकल या ग्रुपसाठी आपण ऑनलाईनर नोट्स आणि MCQ या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत. हे तुम्हाला जवळपास 2 ते 3 दिवसामध्ये तुम्हाला घरपोच उपलब्ध होतील, त्याची तयारी करण्यात या ठिकाणी आलेली आहे. तसेच मॅकॅनिकलच्या टेस्ट सिरीजसुद्धा तुम्हाला मिळणार आहेत, त्यासुद्धा तुम्ही काय जॉईन करू शकता. तर आता बघूया या ठिकाणी आपल्याला किती कट ऑफ हा तुमचा या ठिकाणी तुम्हाला लागणं आवश्यक आहे, आणि याच्यासाठी तुम्हाला किती गुणांची तुमची तयारी करणं ही काय आवश्यक आहे या ठिकाणी आपण काय पाहायचं आहे. तर ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला कनिष्ठ अभियंता स्थापत्य श्रेणी 3 यासाठी उपलब्ध पदे जे आहेत ते एकूण किती पदे आहेत, एकूण 135 पदे या ठिकाणी आहेत. किती? 135 पदे. तर या 135 पदांसाठीचा आताचा जो लेटेस्ट ट्रेंडनुसार किती कट ऑफ लागणार आहे, मागील परीक्षेमध्ये मागील एक्झाममध्ये किती कट ऑफ लागला त्याचा विचार तुम्हाला करायचा नाही. त्याचा विचार जर तुम्ही करसाल तर या ठिकाणी तुमचं नुकसान हे झाल्याशिवाय राहणार नाही. तर मित्रांनो, या ठिकाणी जी तुमची परीक्षा असते, एकूण 200 गुणांची परीक्षा असते, 100 या ठिकाणी तुम्हाला प्रश्न असतात, तर एका प्रश्नाला 2 गुण असतात. तर मित्रांनो, या ठिकाणी तुमचे एकूण 18 जागा ज्या आहेत अनुसूचित जाती गटासाठी आहेत, 9 जागा ज्या आहेत अनुसूचित जमाती गटासाठी या ठिकाणी आहेत. तर 18 जागेसाठी तुमचा जो अनुसूचित जाती गटाचा जो कट ऑफ आहे तो मिनिमम या ठिकाणी 130 to 140, 130 ते 140 दरम्यान हा कट ऑफ लागणार आहे. आणि अनुसूचित जमातीसाठीचा जो कट ऑफ आहे तो तुमचा 110 ते 120 गुणांच्या दरम्यान लागणार आहे. किती? 110 ते 120 गुणांच्या दरम्यान लागणार आहे. महिलांसाठी कमीत कमी तुमचा जो कट ऑफ आहे तो 120 लागणार आहे. आणि अनुसूचित जमातीसाठी महिलांचा जो कट ऑफ आहे तो 100 मार्क्सचा या ठिकाणी लागणार आहे. आतापर्यंत या ठिकाणी महिलांसाठी किती 100 लागणार आहे, माजी सैनिक मिनिमम 100 मार्क यांनासुद्धा आवश्यक आहेत, अंशकालीनसाठी 90, SC साठी अंशकालीनसाठी फक्त 90 कट ऑफ लागणार आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक कट ऑफ हा या ठिकाणी रिअल असण्याची जास्त चान्सेस आहेत, कारण की मी आतापर्यंत गेले 7 वर्ष झाले या ठिकाणी कट ऑफचं विश्लेषण करत आलेलं आहे. माझा खूप या ठिकाणी जो अनुभव आहे
या अनुभवाचं मी तुम्हाला उदाहरण देत आहे। तर मित्रांनो, विमुक्त जातीसाठी जो कट ऑफ आहे या ठिकाणी 140 140 या ठिकाणी लागणार आहे। भज ब गटासाठी सुद्धा 140, भज क गटासाठी सुद्धा 140च हा कट ऑफ या ठिकाणी लागणार आहे। ड गटासाठी या ठिकाणी 130च्या आसपास या ठिकाणी चान्सेस आहेत। ब आणि ड या ठिकाणी जवळपास 2-4 मार्क हे कमी लागण्याची शक्यता आहे इतर कट ऑफमध्ये। विशेष मागास प्रवर्गासाठी या ठिकाणी 130 हा कट ऑफ लागणार आहे। आणि या ठिकाणी समांतर आरक्षण व्यतिरिक्त महिलांसाठी सुद्धा 130 हा कट ऑफ लागणार आहे या ठिकाणी, कारण की इथं भज ड गटासाठी सुद्धा महिलांसाठी 130 कट ऑफ, भज करसाठी सुद्धा 130 कट ऑफ लागणार आहे। आणि ब गटासाठी आय थिंक सो 120 जर असेल तुमचा स्कोर तर यू आर सेफ या ठिकाणी असणार आहे। बाकी माजी सैनिकांसाठी 100 स्कोर जरी असेल तरी तुम्ही या ठिकाणी सेफ झोनमध्ये या ठिकाणी असणार आहे। कोणत्या झोनमध्ये? सेफ झोनमध्ये असणार आहे। मात्र या ठिकाणी खरी लढत जी आहे ती OBC साठी 19 पदं आहेत। OBC साठी साधारणतः 140 या ठिकाणी कट ऑफ लागणार आहे। आणि महिलांसाठी समांतर आरक्षण व्यतिरिक्त ज्या जागा आहेत त्या जागेसाठी या ठिकाणी तुम्हाला 8 पदं या ठिकाणी काय लागणार आहे कट ऑफ, सॉरी 8 पदांसाठी या ठिकाणी ज्या महिला आहेत महिलांच्यासाठी 120 या ठिकाणी कट ऑफ येण्याची शक्यता आहे। आणि या ठिकाणी आर्थिक दुर्बलदृष्ट्या जे घटक आहेत त्यांच्यासाठी एकूण 13 जागा आहेत। किती जागा आहेत? 13 जागा। तर 13 जागेसाठी जनरल गटासाठीचा जो कट ऑफ आहे तो 130 किती 130 130-132च्या आसपास हा कट ऑफ लागणार आहे। आणि आरक्षणाच्या व्यतिरिक्त ज्या 4 जागा आहेत या 4 जागांना महिलांसाठी कमीत कमी 120 हा कट ऑफ या ठिकाणी लागणार आहे। यावेळेस कट ऑफमध्ये खूप सारा असा बदल घडणार आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी काय ह्या जागा आहेत आणि हा असा काय कट ऑफ लागणार आहे। या ठिकाणी जर इतर मागास वर्गासाठी अंशकालीनसाठी 90 गुण हा एकदम बेस्ट सेफ स्कोर असणार आहे। EWSसाठी सुद्धा 90 स्कोर सेफ या ठिकाणी काय असणार आहे। टोटल अंशकालीनच्या 5 जागा या ठिकाणी, माजी सैनिक 8 जागा आहेत, महिलांच्या 15 जागा आहेत। तर अशा प्रकारे या प्रत्येक कॅटेगरीचा कट ऑफ आहे। ज्या कॅटेगरीचा कट ऑफबद्दल तुम्हाला काही डाऊट असेल तर तुमचा कॅटेगरी, तुमची सब कॅटेगरी सहित मला व्हॉट्सअपला 80-10-45-77-60 या नंबरवर मला काय मेसेज करायचा आहे की ज्या ठिकाणी मी तुम्हाला काय तुमचे डिटेल्स सांगू शकणार आहे। बाकी खेळाडू यासाठी जर म्हणसाल तर 120 हे जे पण कॅटेगरी आहे एवढ्या खेळाडू प्रकल्पग्रस्त या ठिकाणी मिनिमम 110-120 हा या ठिकाणी काय स्कोर हा सेफ झोन असणार आहे। दिव्यांगासाठी सुद्धा 110-120 हा कट ऑफ का योग्य असणार आहे। तसेच मित्रांनो, या ठिकाणी मनपा भरतीसाठी यात्रिकेसाठी आपण नोट्स आणि स्पेशल टेस्ट सिरीज तयार करताय, त्या तुम्ही जॉईन करू शकता। आणि ज्या विद्यार्थ्यांना मनपाचा ग्रुप जॉईन करायचा असेल त्यांनी 80-10-45-77-60 या नंबरवर मला काय संपर्क करायचा आहे। तर आता कनिष्ठ अभियंता या पदासाठी जर कट ऑफ आपण बघितला तर एकूण 1 जागा भज ग गटासाठी आहे। अनुसूचित जाती SC साठी ST साठी जी जागा आहे त्यासाठी 130 कट ऑफ लागणार आहे। भजकसाठी या ठिकाणी अभियंतासाठी 140-150 दरम्यान हा कट ऑफ लागेल। OBC साठी मात्र 150 कट ऑफ या ठिकाणी लागणार आहे, 150च्या खाली या ठिकाणी येणार नाही। EWSसाठी 140 कट ऑफ लागणार आहे। बाकी जर या ठिकाणी बघितलं तर महिलांसाठी एवढाच कट ऑफ लागणार आहे, 140 या ठिकाणी कट ऑफ काय लागणार आहे। तर बाकीचं जे पदं आहेत, अभियंता वाहतूक श्रेणीसाठी 4 पदं आहेत, यांच्यासाठी मिनिमम 150 हा कट ऑफ या ठिकाणी जाण्याचे चान्सेस आहेत। कारण की जागा ज्या आहेत त्या 2 आहेत। आणि या ठिकाणी अनुसूचित जातीसाठी 140 आणि भज विमुक्त जाती असाठी सुद्धा 140 यामध्ये जास्त कट ऑफचे काही जास्त बदल असे घडत नाहीत, ठीक आहे। तर या ठिकाणी महिलांसाठी सुद्धा जी 1 जागा आहे त्या महिलांसाठी सुद्धा 140 हा कट ऑफ या ठिकाणी लागणार आहे। यात असला कुठं बदल या ठिकाणी होणार नाही। तर मित्रांनो, सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक या पदासाठीचा जो कट ऑफ आहे त्याचा आपण काय वेगळा व्हिडिओ पाहणार आहे, तो व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी काय पाहायचा आहे।